नमस्कार नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे हे चॅनल आपणासाठी महत्त्वाची माहिती घेऊन येत असते त्यासाठी हे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा बेल आयकॉनवर टच करायला विसरू नका चला तर मग आपण आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत अर्थशास्त्राशी संबंधित हा एक महत्त्वाचा विषय आहे बघा जगामध्ये नोबेल पारितोषिक दिलं जातं अर्थशास्त्रासाठी देखील नोबेल पारितोषिक दिलं जातं आपल्या देशामध्ये नोबेल पारदर्शक प्राप्त होणारे आजवर दोन अर्थशास्त्रज्ञ आहेत ते पहिले म्हणजे अमर्त्य शेन हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि दुसरे ज कोण आहेत तर डॉक्टर अभिजित बॅनर्जी म्हणून या व्हिडिओचं टायटलच दिलं आहे अर्थशास्त्राचं नोबेल मिळवणारे दुसरे भारतीय डॉक्टर अभिजित बॅनर्जी म्हणजेच आपण आजचा जो लेक्चर आहे ते अभिजित बॅनर्जी यांच्या परिचयासंदर्भात आणि त्यांच्या कार्यासंदर्भात ग्रंथसंपत्तीसंदर्भात आणि त्याचबरोबर त्यांना मिळालेल्या पुरस्कारासंदर्भात आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनासंदर्भात माहिती पाहणार आहोत जी माहिती आपल्याला गरजेची आहे कारण आपल्याच अवतीभोवतीची व्यक्ती असते आपल्याला माहीत नसते की एवढ्या मोठ्या पदापर्यंत किंवा पुरस्कारास प्राप्त झालेली आहे आपल्या देशामधील ही व्यक्ती आहे आणि ती सध्या अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत असे अभिजित बॅनर्जी यांच्याविषयी आपण माहिती पाहूयात सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये आजवर अर्थशास्त्रासाठी दोन नोबेल पारितोषिक मिळाले पहिलं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अमर्थ सेन यांना नोब नोबेल पारितोषिक भेटलं आणि त्यानंतर दुसरं नोबेल पारितोषिक अर्थशास्त्रासाठी एक दोन हजार एकोणीसमध्ये प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे डॉक्टर अभिजित बॅनर्जी यांना म्हणून आपण डॉक्टर अभिजित बॅनर्जी यांची माहिती पाहणार आहोत डॉक्टर अभिजित बॅनर्जी यांचा जन्म एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी झालेला आहे कुठं झालेला आहे तर भारतातच झालेला आहे खास करून महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांच्या आई कोण होत्या तर निर्मला बॅनर्जी ह्या एक प्राध्यापक होत्या पेश पेशाने प्राध्यापक होत्या वडील दीपक बॅनर्जी हेही प्राध्यापक होते अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख होते आणि मग आपण अशा दोन प्राध्यापक आईवडिलांच्या पोटी जन्म झालेले अभिजित बॅनर्जी हेही पुढं लेक्चरशिपमध्ये कार्य केलेलं ले आहे रिसर्चमध्ये काम केलेलं आहे हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांच्या पत्नी कोण तर डॉक्टर अरुंधती बॅनर्जी ह्या त्यांच्या पहिल्या पत्नी त्या देखील प्राध्यापक होत्या मात्र काही कारणास्तव त्यांच्या त्यांनी दुसरा विवाह हो केला पहिल्या पत्नी आणि त्यांच्यात डिवोर्स झालेलं आहे आणि दुसऱ्या पत्नी जे आहेत ते डॉक्टर इस्तर डपलो नावाच्या आहेत यांच्याशी त्यांचं लग्न झालेलं आहे त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्या त्यांच्या सहकारी आहेत पी एच डीच्या स्टुडंट आहेत आणि ज्या ठिकाणी त्या काम करत होते ते दोघंही एकाच ठिकाणी काम करत होते हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा आपण महत्त्वाचा मुद्दा पाहूया की कोणत्याही व्यक्तीची जी जीवनाची भरभराट होत असते किंवा यशस्वीता डिपेंड असते ती शिक्षणावर मग अभिजित बॅनर्जी यांचं शिक्षण काय झालं ते पाहूयात आपण बघा अभिजित बॅनर्जी यांनी एकोणीसशे साली अर्थशास्त्रामध्ये बी एस सी पदवी प्राप्त केलेली आहे बघा अर्थशास्त्रामध्ये बी एस सी पदवी त्यानंतर मात्र एकोणीसशे त्र्याऐंशी साली ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रातून एम ए झालेले आहेत मास्टर ऑफ आर्ट्स बघा जे एन यू युनिव्हर्सिटी आपण ज्याला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असं म्हणतो जे आपल्या देशामध्ये प्रसिद्ध आहे की त्या ठिकाणी शिक्षण घेतलेले मोठमोठे मुट लोक मोठमोठ्या मुट पदावर राहिलेले आहेत आणि मग अभिजित बॅनर्जी यांचंही एम एचं शिक्षण हे याच विद्यापीठामधून म्हणजे जे एन यू या युनिव्हर्सिटीमधून झालेला आहे तो विषय कोणता होता तर अर्थशास्त्र या विषयातून त्यांनी आपली पी जी कंप्लीट केलेली आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ते पी एच डी करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठामध्ये गेलेले आहेत बघा पी एच डीची देखील त्यांनी पदवी मिळवलेली आहे हार्वर्ड विद्यापीठामध्ये हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे हेच त्यांचं शिक्षण लक्षात आल्याच्यानंतर त्यांची काही ग्रंथसंपदा आपण पाहू त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत ते देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बघा एक नंबरचं पुस्तक आहे व्हॅलेंटली अँड ग्रोथ सेकंड नंबरचं पुस्तक आहे अंडरस्टँडिंग पॉवर्टी थर्ड नंबरचं पुस्तक आहे मेकिंग अँड ओर्क फोर्थ नंबरचं पुस्तक आहे पुअर इकॉनॉमिक्स पाचव्या नंबरचं बघा हँडबुक ऑफ फील्ड एक्सपिरिमेंट वॉल्यूम वन सिक्स नंबर हँडबुक ऑफ फील्ड एक्सपिरिमेंट वॉल्यूम टू आणि सेवन नंबरचं बुक आहे अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ पॉवर्टी मेजरमेंट अशा पद्धतीची ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलेली आहे त्यांनी वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये रिसर्च पेपर लिहिलेले आहेत वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी आर्टिकल लिहिलेली आहेत शिवाय त्यांचे अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत काही पुस्तकांना पुरस्कारही मिळालेला आहे आपण बघूया त्यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये पाहत असताना परंतु या अशा तज्ञ अशा अर्थशास्त्रज्ञांची आपण काही कार्य पाहून घेऊयात म्हणजे आपण जसं त्यांचा जीवन परिचय पाहिला त्यांचे ग्रंथसंपदा पाहिजे आता कार्य पाहूया बघा अभिजित बॅनर्जी हे हार्वर्ड विद्यापीठ आणि प्रिन्सटॉन विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काही काळ त्यांनी काम केलेलं आहे पी एच डी झाल्याच्या नंतर बघा हार्वर्ड विद्यापीठ आणि प्रिन्सटॉन विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काळ कार्य केलेलं आहे सध्या ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे एम आय टी फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलचे प्राध्यापक म्हणून काम करतात म्हणजे एम आय टीमध्ये ते अमेरिकेमध्ये जे एम आय टी आहे त्यामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करताना दिसतात तसेच पुढं बघा महत्त्वाचा मुद्दा अभिजित बॅनर्जी हे अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ॲक्शन लॅबचे संस्थापक आहेत इस्तर डपलो आणि शेंड्रील मुलीनाथन यांच्या सोबतीने बॅनर्जी यांनी या संस्थेची स्थापना केली आहे गरिबीवर मात करण्यासाठी काम करता येईल संदर्भातील संशोधन ही संस्था करत असते महत्त्वाची संस्था आहे अब्दुल लतीफ जमील पावर्टे ॲक्शन लॅब याचे ते संस्थापक आहेत ही बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मग अभिजित बॅनर्जी यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले किंवा कोणत्या गुणगौरव त्यांचा कशा पद्धतीनं झाला हे आपण पाहूयात तर पहिला मुद्दा पाहूयात आपण दोन हजार चार साली त्यांना अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सची फेलोशिप मिळाली होती मग हा एक गुणगौरवच आहे त्यानंतर आर्थिक क्षेत्रातील संशोधनासाठी दोन हजार नऊ साली त्यांना इन्फोसिस पुरस्काराने गौरवण्यात आले होते बघा आर्थिक क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांना दोन हजार नऊ साली इन्फोसिस पुरस्काराने गौरविण्यात आलेले होते दोन हजार बारामध्ये अभिजित बॅनर्जी यांना पुअर इकॉनॉमिक्स या पुस्तकासाठी सहलेखक इस्तेर डपलो यांच्यासमवेत जेरल्ड लोब अवॉर्ड सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळाला त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं पुअर इकॉनॉमिक्स या पुस्तकाला दोन हजार बारामध्ये पुरस्कार मिळाला होता दोन हजार तेरामध्ये संयुक्त राष्ट्राचा राष्ट्राचे सरचिटणीस बानकी मुन यांनी 2015 जी जी महत, महत दोन हजार पंधरा नंतरची विकास संदर्भात काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीमध्ये अभिजित बॅनर्जी यांची नियुक्ती केली गेली होती बघा बानकी मुन यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे जे सरचिटणीस होते त्यांनी त्यांची विकासाचा अजेंडा निर्माण करण्यासाठी त्यांच्या जी सदस्य म्हणून त्यांची निवड केलेली होती आणि म सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त झालेलं आहे हे जे दोन हजार एकोणीसचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार आहे तो तिघा जणांना मिळालेला आहे तो ते तिघजण कोण होते डॉक्टर अभिजित बॅनर्जी होते डॉक्टर इस्तर डफलो ज्या त्यांच्या पत्नी आहेत अभिजित बॅनर्जी यांच्या त्या होत्या आणि जे त्यांचे सहकारी आहेत मायकल क्रेमर या तिघांना मिळून दोन हजार एकोणीसचा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं यापैकी अभिजित बॅनर्जी हे भारतीय वंशाचे आहेत त्यांचा जन्म भारतात झालेला आहे त्यांचं शिक्षण भारतात झालेलं आहे त्यांचे आईवडील भारतात होते कोलकाता या ठिकाणी ते प्राध्यापक होते आणि त्या त्यांचेच चिरंजीव डॉक्टर अभिजित बॅनर्जी हे नंतर संशोधन करून मोठ्या पदापर्यंत पोचलेले आहेत त्यांनी जो रिसर्च केलेला आहे तो पॉवरटी संपवण्याच्या संदर्भात खास म्हणजे त्यांना जे नोबेल पारितोषिक मिळालं ते जगातील दारिद्र्य दूर व्हावं यासाठी अब्दुल लतीफ जमील पॉवरटी ॲक्शन लॅबच्या माध्यमातून जे प्रयत्न केले त्यांनी त्या प्रयत्नाच्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे अशा पद्धतीचे हे भारतीय वंशाचे डॉक्टर अभिजित बॅनर्जी हे आहेत म्हणून आपणा हे माहीत असणं गरजेचं आहे त्यांचा जी थोडासा जीवन परिचय मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी हे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा बेल आयकॉनवर टच करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच प्राप्त होतील धन्यवाद